जय शिवराय, कसे आहात? खरं तर तुम्ही मला विचारायचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. स्वाभाविक आहे, कारण 7 नोव्हेंबरला मी सोशल मीडियावर माझ्या एकांतवासा संदर्भात एक पोस्ट शेअर केली आणि त्यानंतर चर्चेला उधाणार आणि मग इतर सगळेजण माझ्या एकांतवासाविषयी करत असलेली चर्चा लावत असलेले तर्क पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या एकांतवासाविषयी आपणच उलगडा करा आणि म्हणून आज या एकांतवासाविषयी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो. खरं तर या पोस्टच्या निमित्तानं एकांतवास, सिंहावलोकन, आत्मचिंतन, फेरविचार, मानसिक थकवा या शब्दांचा बराच उहापोह झाला. काही जणांनी सहमती दाखवली, काही जणांनी सहानुभूती दर्शवली, काही जणांनी टीका केली, काहींनी तर थेट राजकीय संन्यासाचा तर्क लावला आणि काहींच्या कल्पनेची भरारी डायरेक्ट राजकीय पक्षांतरापर्यंत. इतकंच नाही तर राजकीय विश्लेषक सुद्धा पुढे सरसावले. म्हणजे अगदी प्रकृती बरी नसताना सुद्धा भाऊ तोरसेकरांसारखा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक त्यांना उपलब्ध असलेल्या माहितीनुसार किंवा हेतुपूर्वक मांडणी केलेल्या माहितीनुसार तर्क लढवू लागले. ज्येष्ठ पत्रकार अनिलजी थत्ते यांनी त्याच्या केसांपेक्षाही जास्त रंगीबेरंगी शर्ट घालून असा छानसा तिरकस टिळा लावून चौकसपणे विश्लेषण केले. ज्येष्ठ संपादक महेशजी म्हात्रे यांनी या सिंहावलोकनाचं अवलोकन करणारी एक अत्यंत सुंदर वैचारिक पोस्ट लिहिली. अनेक वर्तमानपत्र असतील, न्यूज पोर्टल्स असतील, या सगळ्यांनी या पोस्टला दखल पात्र केलं. म्हणजे माझ्या 1-2 पत्रकार मित्रांनी तर ज्या फेसबुक पेजवरून ही पोस्ट उचलली त्या फेसबुक पेजवरच्या बाकी पोस्ट न पाहता सुद्धा अनाहूत चाललेली. पण नक्कीच हे सगळं अनुभवताना पाहताना खूप काही शिकायला मिळालं, खूप काही नवीन जाणीवा झाल्या. अनेक सुहृदांचे, हितचिंतकांचे फोन आले, मेसेजेस आले, मित्रपरिवाराकडे चौकशी केली, प्रत्येकाचं सूर होतं नक्की काय. आणि म्हणून म्हटलं आपणच आज या सगळ्यावर पडदा टाकावा, नाही या सगळ्यावरून पडदा उचलावा. सर्वात आधी सर्व पत्रकार बांधव असतील, संपादक असतील, राजकीय विश्लेषक असतील, सामाजिक राजकीय क्षेत्रातले माझे मार्गदर्शक असतील, हितचिंतक असतील, चाहते असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण या पोस्ट नंतर तुम्ही ज्या प्रतिक्रिया दिल्यात या प्रतिक्रियांमधून एका गरजेची जाणीव झाली. ही गरज जी अधोरेखित झाली ती म्हणजे मानसिक आरोग्याच्या जाणीवेची गरज. म्हणजे याबाबत अनेकांनी वार्तांकन करताना राजकीय दृष्टीने बातम्या दिल्या. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी एक अभिनेता आहे त्याला क्रिएटिव्ह फटीक येऊ शकतो अशा पद्धतीनं ते व्यक्त झाले. पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला येऊ शकणारा आणि येऊनही दुर्लक्षीला जाणारा मानसिक थकवा ही मला सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण आज आपण अनेकदा काही दुर्दैवी बातम्या ऐकतो की ऐन 30-शीतल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू किंवा ऐन 35-शीमध्ये मधुमेहाची सुरुवात, अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर आदळत असतात. आणि हृदयविकार असेल, मधुमेह असेल, डोकेदुखी असेल, पोटाचे आजार असतील, ते मानसिक विकार असतील, अस्थमा असेल, अशा अनेक आजारांचं मूळ कारण असतं हा मानसिक तणाव, हा स्ट्रेस. म्हणजे केवळ लोकप्रतिनिधी किंवा अभिनेता म्हणून नाही तर डॉक्टर या नात्यानं सांगतोय की या स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. पण कसं असतं, आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, यू आर अ स्ट्रॉंग बॉय, यू शुड नॉट क्राय. पुरुषांनी कधी रडायचं नसतं, पुरुषांनी आपल्या भावनांचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन करायचं नसतं. आणि या सगळ्या संस्कारातून एक समज मनात दृढ होतो आणि तो समज म्हणजे पुरुषांनी भावनिकदृष्ट्या हळवेपणानं व्यक्तच व्हायचं नाही. आणि आपण पाहत राहतो लहानपणापासून पुरुषांना व्यक्त होण्याचा एकच उपाय दिसतो, तो म्हणजे आक्रमकता, उचल हात, कर भांडण, वाटलं तर हसड शिवी. सिव्हिलायझेशनच्या अनेक टप्प्यांवर कदाचित पुरुष प्रधान संस्कृती ही स्वीकारली गेली असल्यामुळे अनेक पिढ्या हे चालून गेली. पण हळूहळू जग बदलू लागलं, स्पर्धात्मक होऊ लागलं आणि सुरुवातीला निकोप असणारी ही स्पर्धा कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये बदलू लागली. आणि मग स्वप्न, महत्वाकांक्षा आणि गरज, तीन गोष्टी लक्षात घ्या, स्वप्न, महत्वाकांक्षा आणि गरज, या तीन गोष्टींमधली सीमारेषाच पुसट होऊ लागली आणि प्रत्येक जण धावू लागला. आणि धावताना माणूस हेच विसरला की तो नेमका कोणासाठी धावतोय. तो स्वतःसाठी धावतोय, तो त्याच्या मित्रांसाठी धावतोय, तो त्याच्या कुटुंबासाठी धावतोय, तो त्याच्या समाजासाठी धावतोय, की केवळ तो धावताना थांबला तर इतर लोक असतील, जग आपल्यावर असेल या भीतीपोटी धावतोय. बरं, जर धावताना धाप लागली तर थांबण्याची शरीराला मुभा असते, पण मनाचं काय? आणि हाच फार महत्वाचा प्रश्न आहे, मनाचं काय. आणि विशेषतः हा प्रश्न
ग्रामीण भागातून सुखांच्या किंवा स्वप्नांच्या मागे धावत येऊन शहरात किंवा निम्न शहरी भागात स्थायिक झालेल्या तरुणाईला आणखी प्रकर्षाने फेसावतो। त्यातही जर एकत्र कुटुंब पद्धती ऐवजी विभक्त कुटुंब पद्धती, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतो, तसं असेल तर या प्रश्नाची पोच आणखी जाणवते। मन मोकळं करायचं कुणाकडून, व्यक्त व्हायचं कुठं, आणि मग भावनांचं तणावाचं हे साचलेपण मनात साचत जातं आणि त्यातून हृदयविकार, मधुमेह आणि असे अनेक स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स आपलं डोकं वर काढतं। आणि म्हणूनच सांगतोय, व्यक्त व्हा, मोकळे व्हा। कदाचित कुणी याला कमकुवतपणाचं नाव ठेवेल किंवा कुणी म्हणेल की मानसिक कणखरतेचा अभाव आहे, पण खरं सांगू ही वेगळी विशेषण आहे, कारण या वेगळी विशेषणांनी तुम्हाला काहीही फायदा होणार नाहीये। त्यामुळे या मानसिक कणखरता किंवा कमकुवतपणा अशा वेगळी विशेषणांपेक्षाही व्यक्त होणं हे जिवंतपणाचं आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे असं मला वाटतं, आणि आजच्या काळात ते जास्त महत्व। माझे ज्येष्ठ सहकारी मला म्हणाले की थकवा सगळ्यांनाच येतो, पण हे जाहीरपणे सांगण्याची काय गरज होती। यामागे माझी प्रामाणिक भावना आहे। असं म्हणतात की लोकप्रतिनिधी किंवा सेलिब्रिटी यांचं काही प्रमाणात अनुकरण केलं जातं। जर हे खरं असेल तर या बाबतीत माझं अनुकरण केलेलं मला आवडेल, आणि या अनुकरणातून म्हणजेच मानसिक थकवा स्वीकारण्यातून आणि तो दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून 38-35 हृदयविकाराच्या झटक्यानं होणारा एक जरी मृत्यू वाचला तर या सगळ्याचं चीज झालं असं मला वाटतं। आता या एकांतवासातून, या आत्मचिंतनातून, या विचार मंथनातून मी नेमका काय काय विचार केला, कुठल्या निर्णयांबद्दल विचार केला, हे सगळं येणाऱ्या भविष्याकाळात तुम्हाला समजेलच। पण एका गोष्टीचं मला खरंच नवल वाटलं की माझ्या अनेक मित्रांनी मावळतीचा सूर्य असा याचा उल्लेख केला, जो वास्तवात उगवतीचा सूर्य होता। म्हणजे आपल्या आयुष्यात नकारात्मकता इतकी भिनत चालली आहे का की कुणी एकांतवासात जातोय, कुणी आत्मचिंतन करतोय म्हटल्यानंतर तो नक्कीच नकारात्मक विचार करत असणार। हा विचार करण्याची काय आवश्यकता होते मला खरंच कळलं नाही, कारण आत्मचिंतन असेल, एकांतवास असेल, हा आपल्या संस्कृतीचा सुद्धा भाग आहे। आणि माझ्याविषयी म्हणायचं असेल तर देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट या तत्वावर माझा ठाम विश्वास आहे। आणि मला असं वाटतं की आपली वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी, आपल्या ध्येय निश्चितीसाठी आणि त्या ध्येयाप्रत जाणारा मार्ग ठरवण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं असतं। असाच गेला काही काळ अंतर्मुख होतो आणि आता नव्या जोशानं पुन्हा सिद्ध झालोय नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी। पण हो, या सगळ्या विचार मंथनात एक गोष्ट अनपेक्षितपणे गवसली, आणि ती म्हणजे हे व्यक्त होण्याचं माध्यम, आपला स्वतःचा युट्यूब चॅनल अमोल ते अनमोल। तुम्ही सगळेजण माझ्यासाठी अनमोल आहात, तुमचं आयुष्य अनमोल आहे, तुमचे विचार अनमोल आहेत, आणि हाच अनमोल ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न अमोल ते अनमोल। जरूर सबस्क्राईब करा या आपल्या युट्यूब चॅनलला। भेटत राहू, बोलत राहू, व्यक्त होऊ, राजकीय, अराजकीय, सामाजिक, वैयक्तिक सगळ्या विषयांवर दिलखुलास गप्पांसाठी। तोपर्यंत जय श्री।